आमचा स्वानंद न्यूज चैनल सब्स्क्राइब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूज चे वीडियो सर्वात आधी आपल्या मोबाईल वर। निसर्गवादाने कोकणचा चेहराच बदलून टाकला आहे। मोठमोठी झाडे कोसळली तर कुठे घरांवर दगड आदळली आहेत, यामुळे कोकणचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। त्यामुळे शिवसेना नगरसेवक महेश गायकवाड यांनी पुढाकार घेत कोकणसाठी अन्नधान्याचा पुरवठा पुन्हा एकदा सुरू केला आहे। राज्यात कोरोनाने थैमान घातले असताना दुसरीकडे कोकणचे निसर्ग चक्रीवादळाने रूपडच बदलून टाकलं आहे। कोकणची जनता सध्या मदतीच्या प्रतीक्षेत असताना शिवसेनेचे कल्याणपूर्वेतील नगरसेवक महेश गायकवाड यांनी कोकण विभागातील गावागावांमध्ये जाऊन अन्नधान्याचे वितरण सुरू केले आहे। कोकणात मोठ्या प्रमाणात घरांचे नुकसान झाले आहे, तर घरात असलेले धान्य हे मातीत मिसळल्याने नागरिकांचे खाण्याचे वांदे झाले आहेत। मात्र हीच बाब लक्षात घेऊन कोकणच्या जनतेसाठी शिवसेना नगरसेवक महेश गायकवाड आणि त्यांचे सहकारी धावून गेले आहेत। त्यांनी कोकणच्या जनतेसाठी जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सुरू ठेवला आहे। त्या ठिकाणी सगळ्यात प्रथम तर मोबाईल्स टॉवर्स पण सगळे मोबाईल्समध्ये लाईट नाही आहे। त्याचप्रमाणे त्या ठिकाणी आम्ही पोस्ती गावामध्ये जेव्हा गेलो त्या ठिकाणी आम्हाला कळालं, तिथल्या गावकऱ्यांनी आम्हाला सांगितलं की बरं आलं तुम्ही आले, कारण की त्यांचासुद्धा संपर्क कोणाशी होत नाही, कारण की मोबाईल बंद आहेत, लाईट नाही आहे आणि वाहनंसुद्धा बंद आहेत। त्यामुळे लोकांचासुद्धा संपर्क तुटलेला आहे, तिथल्या लोकांचा जे जिकडनं मदत मिळेल या कोणी मदतीसाठी आहे। आम्ही त्या ठिकाणी पोचल्यानंतर आम्हाला कळालं आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर कळालं की त्या गावाची पूर्णपणे घराचे पत्रे उडालेले आहेत। लोक एका आडोशाला उभे आहेत, बरेच फॅमिली कुटुंब आडोशाला जिथे जागा मिळते तिथे उभे होते। आणि जसे आम्ही गाडीतून उतरलो तेव्हा उपाशी पोटी असलेले लोकांची जाण आम्हाला तिथे कळाली। लोक एकदम धावत सुटले, आमच्या हातातलं काही लोकांनी तर हातातून खेचून घेतलं, माझ्याकडे ते व्हिडिओज आहेत। लोकांनी बिस्किटं मके हे आमच्या हातातून खेचून घेतले, आम्ही त्यानंतर आम्ही त्यांना धान्य दिले, प्रत्येक कुटुंबाला आम्ही धान्य दिले, चादरी दिल्या, मेणबत्त्या दिल्या, कारण की तिथे आम्हाला अगोदरपासून आमच्या शिवसेनेच्या उपतालुका प्रमुखांनी सांगितलं होतं की तिकडे लाईट नाही आहेत, टॉर्च किंवा मेणबत्त्या घेऊन या, त्या मेणबत्त्या आम्ही घेऊन गेलो। त्या ठिकाणी आम्ही जेवढं अन्न धान्य घेऊन गेलो ते मला वाटत नाही पुरेसे, त्यामुळे आम्ही परत इतर गावांमध्ये सुद्धा आम्ही जातोय। जाताना आम्ही त्या ठिकाणी पत्रे घेऊन आलो, कारण सगळ्या घरांचे छपरं उडालेले आहेत। त्या ठिकाणी जे लाईटीचे पोल्स आहेत ते असे सापाच्या साप जसं धावतो असे वाकलेले आहेत, म्हणजे विचार करा परिस्थिती काय असेल त्या ठिकाणी। पक्षी प्राणी हे सुद्धा त्या ठिकाणी पूर्णपणे नाहीसे झालेले दिसले आम्हाला, म्हणजे ते वातावरण एकदम भूकंप आल्यासारखं जाणवलं। आपण कराल आता आम्ही सगळ्यांना आव्हानच करतोय की आपल्याकडनं जेवढं काही शक्य होईल त्या ठिकाणी, कोकण म्हटलं तर एक निसर्गरम्य असं एक तिथलं जिल्हा आहे, त्या ठिकाणी आपले सगळे सिटीमध्ये लोक त्या ठिकाणी एक निसर्गाचा आनंद घेण्यासाठी जातात, पण आता सध्या आपल्याला त्या ठिकाणी परत तो जिल्हा तिथले लोकांना ना कुटुंबांना परत आपल्याला स्थिर करायचं आहे। ह्या प्रयत्नासाठी मी सगळ्यांना आवाहन करतो की आपण सगळ्यांनी मदत करा, जेणेकरून त्या ठिकाणची लोकांना जे या गैरसोय आहेत त्या पूर्णपणे होतील। अशा आता आम्ही धान्य घेऊन चाललो आहे, मेणबत्त्या टॉर्च, कारण की अजून 15 दिवस या ठिकाणी लाईट नाही, त्यामुळे आम्ही धान्य आणि टॉर्च आणि पत्रे, लोकांच्या घराला छप्पर नाही आहे त्यामुळे छप्परासाठी आम्ही पत्रे घेऊन चाललो आहे। कल्याणपूर्वेतील ग्रामीण भागात मदत करणारा नेता म्हणून महेश गायकवाड यांची ओळख निर्माण झाली आहे। आता पुन्हा नव्याने कोकणच्या जनतेसाठी जीवनावश्यक वस्तूंसह घरांवर टाकण्यात येणारे सिमेंटचे पत्रे घेऊन मदत करायला शिवसेना नगरसेवक सज्ज झाले आहेत। शुभम सळुंके, स्वानंद मीडिया, कल्याण ग्रामीण। आमच्या स्वानंद न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूजचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर।